अरे शॉन, पैंट गया ना तुझे? घाबरला है स्वतः भाई किती गाणे वापरत आहे ने सांगणार कोणी आहे जय जय श्रीराम जय जय श्रीराम. गुड मॉर्निंग, नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग मध्ये. आपण आता उज्जैन मधून चेकआउट करतोय आणि उज्जैन मधून निघतोय आपण. उज्जैनचं दर्शन काल एकदम छान प्रकारे झालंय. नाश्ता करायला आलोय आता, चेकआउट झालंय रूम मधून. आपण निघतोय आता ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. अशी पब्लिक आहे आपली, ही पण आमची नवीन पब्लिक आहे. नुसते फोटोशूट चालू आहे. दना दना दन दना दन ते बघा तिकडे काय काम नाही पोरांना. सकाळी सकाळी निघायचं सोडून घाम येतोय, पण फोटोशूट काय थांबायचं नाव येत नाही. तर मला शाल पाहिजे. दे पोचन. ओके. अरे शॉन, पॅन्ट घे ना तुझी. अरे सिद्धार्थ, एवढी छोटी पॅन्ट. हो गया, बहुत बढ़िया. हवा आपली टायर ची खूप कमी होती बघा. बरं थांबलोय का पेट्रोल पंपला. चला आता हवा तर भरून झाली. ओके थँक्यू. चला आता जाऊया. आता जोरात पाऊस चालू झालेला आहे. समोरचं काही दिसत नाही, वायपर एकदम फुल वरती. अरे शांतता झाली रूम मध्ये, सॉरी गाडीमध्ये. आता कसा माहोल बनला एकदम एकदम घाटात. उज्जैन मध्ये मी तो म्हणतो लय पोल्युशन कमी असं. बरोबर आहे ना तेजस? तेजसला पण दाखवतो. तुझं म्हणणं मला खूप पडतं. हे खाली वर कुठं? वरती वरती खाली टाक भाई. त्यांचं म्हणणं असं होत म्हणजे आपल्या ऋषीच कि इथं महादेव आहे, महादेवाची पिंड आहे ओंकारेश्वरला. किती जंगलात आहे, वन वेच आहे त्याच्याचं म्हणणं आहे. इथपर्यंत ते आले लोकांना कस काय कळलं? तेव्हा तर रस्ते बी नव्हते. बरोबर आहे का नाही? जंगल काय समजलं महादेव आले होते. तिथं महादेवानी, महादेव हा देव आहे, त्याचं काम त्याच्यापर्यंत माणसं तर बोलवणार, त्याच्या भक्तांना तर बोलवणार. अरे कुठून ना कुठून एखादा बकरी चारणारा माणूस झाला किंवा एखादा कोणीतरी आदिवासी माणूस झाला, तो गेला तिथं पाणी प्यायला किंवा एखाद ठिकाणी त्या नदीत गेला, तिथं त्याला दिसलं की बाबा इथं पिंड आहे. थोडा दिवस त्यांनी पण त्याची भक्ती केली. महादेव आले त्यांनी पिंड कशी काय ठेवली तिथं? अरे महादेव पिंड ठेवली नाही, स्वयंभू असते. तुला माहितीये का महादेव जेवढे पिंड आहे ना, जेवढे लिंग आहे ना, सगळे स्वयंभू आहे. म्हणजे बनवलेले नाही बरं का, म्हणजे आपण आता याला बघितलं उज्जैनला, हे स्वयंभू पिंड आहे. स्वतः बनलेली, स्वतः महादेव तिथं विराजमान झाले, त्यांचे ते लिंग आपोआप तयार झालेलं आहे त्या काळात एकदम. त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर लोकांपर्यंत कळलं की इथं देव आहे. मग लोक इथपर्यंत यायला लागले, कोणी रस्ता बनवला, पायवाट बनवली, मग शाळेवाले याच्यावर जायला लागले, थोडे लोक त्यांची पूजा करायला लागले, कोणाला चमत्कार दिसला महादेवाचा, मग त्या चमत्काराच्या बेसवर बाकीचे पण त्यांचे भक्त वाढत वाढत गेले. असं आतापर्यंत ते चालत चालत आलं त्या पिढ्या. त्या स्टोरी एखाद्या हिस्ट्रीचं जे बुक वाचतं ना, जुन्या पुरातन काळातली पुस्तक आहे, त्यांच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं की बाबा कस काय आले काय. ते जर आपण तिथं वाचलं तर डायरेक्ट पूर्ण स्टोरी कळलं. तू कोणत्या पण महादेव ठिकाणी तिथं स्टोरी लिहिली. आता आपण आलोय ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात. आपण पोहोचलोय आणि काकांकडे आपण सरबत घ्यायला थांबलोय. ओंकारेश्वर मंदिर काय असं आहे, सारी धाम यात्रा करके आते है ना, यहाँ नहीं आओ तो कोई काम की बात नहीं. अच्छा. बारह ज्योतिर्लिंगों में ममलेश्वर मंदिर सबके बॉस. अच्छा, सबके बॉस. चार बनाओ, चार. चीयर्स चीयर्स. इधर मिक्स होता है कि मिक्स होकर आता है? मिक्स होकर आता है, आगे से डैम बन गया है. पहले डैम नहीं था ना, मतलब तीनों नदी अलग अलग दिखती थी. डैम बनने के कारण तीनों नदी का जल मिक्स हो गया. अभी दर्शन कर रहा है, नहीं भी जाएंगे. कम करो जाएंगे. बता सबसे कम रेट भैया, क्या बोर्ड से रेट कमी कराल तैयार नहीं?
आता ओंकारेश्वरचं दर्शनाला चाललोय. ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आलोय. घ्या भाऊ आता काय बोलू शकतो आम्ही. त्यांनी ती पिशवी नेली. घ्या मजा करा. झालं स्वतः माहिती सांगणार कोणी. श्वान माकडाला घाबरला होता बरं की त्याच्या आचार सिद्धकडे बघ ना आता स्वतः स्वतः घाबरलेला ते सांगणार नाही. बघा बघा घाबरलं नव्हतं येड्या. अरे घाबरला तू सिद्धार्थ घाबरला तू मित्रा. ओंकारेश्वरचं दर्शन झालंय. बाहेर आलोय आम्ही आता. आता नेक्स्ट आहे ममलेश्वर टेम्पल. ते बघा त्या साईडला ते तिकडे आहे तिकडे. आता तिकडे दर्शन घ्यायला चाललोय आम्ही. आणि तिकडे जाण्यासाठी हा रोड आहे. या ब्रिजवरून हा ब्रिज क्रॉस करावा लागतो. काही लोक बोटने येतात. खाली बोट दिसत आहे ना त्या बोटने आम्ही चाललोय पाय पाय. असंच थांबर का थांब पोच दे हात दुखतो का रे. काय करू फोटो काढू का. चला काढला ना. हॉटेलला आलोय भावांना. आपण नवीन हॉटेलला आलोय. आता नवीन डेस्टिनेशन इंदोर मध्ये. दोन दर्शन झाले आपले आज दिवसभरात. आणि जेवण करायचं आहे. जेवायला आपण आमच्या दादांच्या घरी जातोय. खूप भूक लागली आहे सगळ्यांना. मला पण लागली आहे. असं हॉटेलचा रूम. आम्हाला वाटलं होतं की काही फ्रॉड वगैरे असं नव्हती. ऐसे मी बडा सक्त लॉकडाऊन मस्त रूम बुक केलाय. छान आहे. आता आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन येतो. कारण मला आता खूप भूक लागली आहे. मला जेवण करायचंय. याला पण भूक लागली आहे. बघा कीप योर व्हॉइस डाऊन. त्याचं तोंड बघा कसं झालंय. चला हे आमचे माली ड्रायव्हर काका आहे. चला लवकर काका. आणि हे आमचे पर्सनल काय म्हणतात त्याला मॅनेजर आहे. टाइमपास करत आहे पोरं एकदम. अजून टाइमपास चालू आहे. बघा झालं का सगळं. भावना नको समजव. नाही लॉक लावून भावना नको समजव ना. भाई आऊ क्या खाना खा के आते. सुनो ना वो जो रूम है ना उधर मैट्रेस करते कि आप दे दोगे. वो बाथरूम का दरवाजा नहीं लग रहा है. लाइट नहीं है. हाँ लाइट नहीं. रूम चेंज कर दो. ठीक है ओके थैंक यू. खाना खा के आते. आपके लिए कुछ लाए क्या. देखो भैया जी देखो कितने खतरनाक है. इधर ही बात कर रहे कस्टमर के साथ. इधर ही फोन सामने बिजी. चलो खतरनाक होटल है. खतरनाक भैया एकदम. आपण जेवण बिवण झालंय. दादांच्या घरी जेवलोय. आणि गोलू दादानी एकदम मस्त आम्हाला सगळ्यांना खाऊ घातलंय. काय रे गोलू दादा जेवण आम्हाला जेवण आवडलं का. आम्ही तिथून आलोय घरून. आता राजवाडा बघायला आलोय. हे बघा राजवाडा. पार्किंग कहाँ पे भैया. चलेगा ना. रात हो गई. ओके. और वो सरफा बाजार किधर है. पीछे उधर जाने का रास्ता.
उधर भी गाड़ी लगा सकते ना, कर देना वही पार्किंग है फिर हनुमान मंदिर के वहीं चलेगा। धन्यवाद भैया, धन्यवाद। सराफ बाजार है, सराफ बाजार। हे दुकान सगळे रात्रीचे खोलता, कारण दिवसभर इथे फक्त सोनारांचे दुकान आहे। ज्वेलर्स पाव भाजी, पिझ्झा, इंडियन, साऊथ इंडियन, ओ वा वा वा, फ्रूट शॉर्ट्स। सरफ बाजारला आलोय आपण आणि मी तर खूपच थकलेलो आहे। खायलाही तर खूप साऱ्या गोष्टी आहे। हे बघा भैयांचं मस्त आहे की दाबेली, इकडे पण दाबेली, एवढं क्वालिटी क्वालिटी खायला सगळी। झालं अगल्या फिरून आता इथल्या रिक्षा बघा, कॉमेडी कॉमेडी। काय घेतलं सांगतो, पर्स कोणाला घेतली? स्वतःला पर्स घेतली त्यांनी सामान ठेवायला। मॉर्निंग, नवीन दिवस। आपण उज्जैन फिरलो, ओंकारेश्वर फिरलो, काल रात्री इंदोरच्या मार्केटमध्ये गेलो होतो आणि आपण आता मार्केट आहे इंदोरचं, दोन तीन पॉईंट्स आहे, राजवाडा वगैरे तिकडे फिरणार आहे। मग आता बघा गाडी पार्किंगला लावली आपण, सगळेजण आवडत आहे। आता या हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे आणि मग आपल्याला जायचं आहे फिरायला। नमस्ते भैया, महाराष्ट्र से आई आपका सैंडविच खाने के लिए। तो हमारे लिए एक बढ़िया सैंडविच बना दीजिए। और हमारे ये दोस्त है, हम पूरे नाम महाराष्ट्र से आए, एक रिक्शा वाला जो है उन्होंने बताया और हमने रील भी देखी लिया, इसलिए आपके पास आए सैंडविच। बढ़िया दो सैंडविच बना दीजिए। क्या बनाएंगे? एक ही होता है मथुरा में स्पेशल चंपू क्लब सैंडविच, सिंगल प्रोडक्ट है, वही मैं आपके लिए लगवाता हूँ। अच्छा, दो में आप तीन चार लोग पांच लोग का आराम हो जाए। सही है, चलो। हमने सुना है कि आपके बारे में आपका सैंडविच इंदौर में बहुत अच्छा लगता है। हाँ, ये भी सुना है। आप यहाँ तक पहुँचे, क्या बात, बढ़िया लगवाता हूँ सर। चला सैंडविच खवाता, स्टे ट्यून्ड, स्टे ट्यून्ड। आपण आता लाल महल बघायला आलोय, नेहरू पॅलेस, नेहरू सेंटर। चला चला चला, एक रिक्षावाला भेटला त्याने आम्हाला सोडले। आता नेहरू पॅलेस बघूया, समोर नेहरू पॅलेस आहे। अंडरग्राउंड फिटिंग आहे सगळी, लोड लिफ्टिंग। हे बघा लोड वरती घेऊन जायला लिफ्ट, बॉल रूम। ही वाघाची ओरिजिनल हे बघ रे बॉडी, 11.5 फुटाचा वाघ होता, यशवंतराव होळकरांनी मारलेला। मांजोलिकाचं घर इथं, मांजोलिका राहत होती 1920। हे बघ ना बुलबुल आहे पिक्चर, इथं बुलबुल आहे 1920 इथं बनलेला। चलो दोस्तों, अब मैं तुमको शेर दिखाता हूँ, ताज़ा ताज़ा ओरिजिनल वाघ, हा एकदम ओरिजिनल जिवंत वाघ होता, त्याला मारलं होतं। हा एक आहे, हा छोटा आहे, तिकडे एक आहे तो मोठा आहे। आणि हा समोर लाईट फिटिंग कशी होती, जेव्हाची फ्यूज, बटन बिटन एकदम क्वालिटी।